राज्यातील सर्वसामान्य जनता वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झाली आहे. मात्र राज्य शासनाचे याकडे लक्ष नाही, त्यामुळे झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक शहर, जिल्ह्यातील मुख्य संघटना आणि सर्व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांतर्फे ऊर्जामंत्र्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अवाजवी बिल मागे घेणे, वीज बिलावरील अन्यायी व्याज माफ करणे आदी मागण्यांसाठी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं. या उपोषणाची दखल घेत महावितरण कार्यालय निवेदन देऊन महावितरण लासलगावचे अधिकारी सोनवणे यांच्याकडून वाढीव वीज बिल कमी करावे असं आश्वासन घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट रतनकुमार इचम आणि जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट रतनकुमार इचम, नाशिक जिल्हा अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, महावितरण लासलगावचे अधिकारी सोनवणे, मनसे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बालेश जाधव, मनचिसे नाशिक जिल्हाध्यक्ष आशुतोष सूर्यवंशी, मनविसे निफाड तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश झांबरे, मनसे लासलगाव शहराध्यक्ष अमित गंभीरे, सूरज पवार, सुमित गीते, धनंजय गायकवाड, फैज शेख, योगेश निकम, संकेत सूर्यवंशी, सदाशिव शिंदे, मनसे कार्यकर्ते आणि वीज बिल ग्राहक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी आलेल्या वेद न्यूजच्या बातमीची दखल घेऊन लासलगाव येथील महावितरण कंपनी अधिकाऱ्यांनी मनसेचे आमरण उपोषण सोडले आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये, लासलगाव.